सगळ्यात पहिली महत्वाची घडामोडी शरद पवारांबाबतची. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. कोल्हापूरचा त्यांचा हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंतरचा हा पहिलाच मोठा दौरा म्हणता येईल. राष्ट्रवादी फुटीनंतरचा हा पहिलाच मोठा दौरा म्हणता येईल. कोल्हापूरमध्ये ते जाणार आहेत. कोल्हापुरात ते मुक्कामाला असणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कशाप्रकारे रणनीती आखणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ते चार दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असतील. दुसरीकडे महायुतीत कलह वाढलाय. आता फलटणमध्ये धुसफूस समोर आली आहे. रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार गटाचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आज तिथे बैठक होते आहे ज्याला अजित पवार उपस्थित राहणार आहेत. रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार जी केलेली होती त्याची भाजपनं दखल घ्यावी आणि तसं झालं नाही तर हातात तुतारी घेणार असा इशारा रामराजे निंबाळकरांनी दिलाय. तर अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीत आहे. बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन अजित पवार करतायत. बाईक रॅलीत जय पवार सुद्धा सहभागी झालेले आहेत.